श्रद्धेय बाळासाहेबांच्या विचाराने चालल्याने काय परिणाम होतो हे तुम्हाला सांगतो. 2021 अर्थसंकल्पामध्ये सांगावंच लागेल ना दादा, सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना, सगळ्यात मोठा, आता तर इथे आम्ही संख्येने मोठे आहोत ते संख्येने कमी आहेत, सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना 66,000 कोटी 15% दादा, 15% तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पण दादा, आमच्या अर्थसंकल्पात पंचामृत आहे, पण तुमच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये कोणचं अमृत चालू होतं? कोणाकरता आपण निर्णय घेत होतो? जाऊ द्या, त्याच्यावर फार बोलायचं नाही. पण एकदा चालू झालं की बंद होत नाही. एक दादा, तुमचा स्पष्ट वक्तेपणा मला आवडतो. तुम्ही सांगितलं की बजेटमध्ये शिवसेनेला 34% निधी आणि भाजपला 56% निधी. बघा, नाही पण आता ऍक्च्युली 34 आणि 56 आहे जे काय असेल. हा 66, हो डा 66, हा सॉरी 34 आणि 66, 34%. आता श्रद्धेय बाळासाहेबांच्या विचाराने चालल्याने काय परिणाम होतो हे तुम्हाला सांगतो. 2021 अर्थसंकल्पामध्ये सांगावंच लागेल ना दादा, 2021 अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 2,48,388 कोटी, काँग्रेस 1,21,014 कोटी, आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना, सगळ्यात मोठा, आता तर इथे आम्ही संख्येने मोठे आहोत ते संख्येने कमी आहेत, सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना 66,000 कोटी 15% दादा, 15% म्हणजे जेव्हा त्यांचे 56 होते तेव्हा 15%, आता आमच्या सोबत 40 आहेत तरीही 34%. त्यामुळे त्यामुळे दादा, आमच्या रामदास आठवले साहेबांच्या शब्दात सांगायचं, तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.